नमस्कार, मी नंदा। नंदाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। भाजीला जर काही नसेल किंवा भाजीला काय करू हा प्रश्न पडला असेल, तर मस्तपैकी चमचमीत अशी कांद्याची चटणी कशी बनवायची ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला, जरा ही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कांदे घेतलेले आहेत बारीक कापून, इथे लसूण ठेचून घेतलेला आहे, 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे। इथे गॅसवरती मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यात 1 चमचा जिरे, हिरवी मिरची, लसूण आणि टोमॅटो टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यात 1/2 चमचा मीठ टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे। टोमॅटो चांगला शिजलेला आहे, आता त्यामध्ये थोडीशी हळद टाकून परतून घ्यायचं। इथे मी 1/2 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता त्यामध्ये कांदा टाकून चांगलं शिजून घ्यायचं, 1-2 मिनिट असंच ठेवायचं मध्यम गॅसवरती। कांदा आपला मऊ झालेला आहे, आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून हलवून घ्यायचं। इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, ते ह्यामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे। आता हे 1 मिनिटभर असंच ताट न झाकता ह्याला शिजून घ्यायचं। इथे बघू शकता आपली कांद्याची चटणी तयार झालेली आहे, मस्तच झालेली आहे। दिसायलाही छान, खायलाही छान, सुपर टेस्टी कांद्याची चटणी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।